नंतर पहिल्यांदा वेळा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आहेत, लहान मुलापासून वयस्कर नागरिकांपर्यंत होळी नाही मी खूप याच्यापूर्वी पण आम्ही लहान असताना किंवा होळी मतलब होळी आली की मला त्या मनामध्ये एक असत उन्माद सांगा काय हे सांगा होत आहे की आम्ही मतलब होळी साजरा करताना ढोल नगा ढोल बिल घेऊन टोळी टोळी जायचं. आता पूर्वी सारखं राहिलं नाही आणि मध्यम माझ्या मतलब 2 वर्षापूर्वी करोनाचं एक संकट असा आला देशावर जगावर आला की त्यामध्ये होळी साजरा झाली नाही. पण ह्यावेळी थोडी मतलब फार तर नाही एकदम तर सांगू शकत नाही पण एवढं सांगतो की कमीच कमी मतलब खूप कमी झालेलं करोना आणि थोडाफार करताना सकाळी मी गेलो जुहूला. प्रत्येक वर्षी मी जुहूला जायचो 1000-2000 700-800 लोक होते. त्यानंतर मी गेलो आपला एअर इंडिया कॉलोनी आणि एअर इंडियाचं आपल्या ग्राउंडवर आणि ठिकठिकाणी आणि आमच्या ऑफिसला खूप लोक आले. तर त्यामध्ये मतलब एक हे झालं की लोकांनी खूप प्रेमाने एकमेकाचं एक मिठी मारून साजरा करत आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर एकंदरीत आपण लोकांमध्ये गेलात तर लोकांचा भावना काय, कशा पद्धतीनं लोकांचं उत्साह खूप आहे पण काही प्रतिबंध आहे म्हणून ते साजरा करू शकतात पण करत आहे. लोक बाहेर निघत नाही आहे, बाहेर निघाले तर काहीतरी प्रतिबंध आहे त्यावर कारवाई होऊ शकतात. पण खरोखर ही जी कारवाई मतलब प्रतिबंध आहे ड्यू टू कोरोना आहे, नाही त्याच्यापूर्वी खूप मस्ती करायचे लोक एकामेकाच्या घरी जायचे. मी कमीत कमी 2 वर्षापूर्वी नारायण राणे पोलिसचे लीडर होते त्यांच्या घरी जायचे, आम्ही आपले उद्धवजी ठाकरेकडे जायचे, आपले देवेंद्र फडणवीसकडे जायचे, हे सगळे आपले नेत्यांकडे जायचे. पण आता यावेळी जाऊ शकलो नाही, सगळ्यांनी बोलले नाही आपण रंगपंचमी करायचं नाही, घरीच आपण साजरा केला म्हणून. सर एकंदरीत आपण संजय राऊत बघितलं तर सातत्याने लोकांना आपल्या विरोधी पक्षनेत्यांवर आरोप करत आहेत. आज सध्या होळीच्या दिवशी आपण काय सांगितलं? आज तर होळी आहे, संजय राऊत माझे मित्र आहे, खूप चांगले मित्र आहे आणि होळीवर येलो सांगण्यात त्यांनी बारंबार आम्ही हिंदू आहेत, आम्ही भगवान रामाचे केले, आमचा कारसेवक गेले. पण आज होळीच्या दिवशी त्यांना एक मतलब होळीची मस्ती त्यांना सुनावतो. हे काय करतात एक असं आहे ना की दिन को बोले जय श्री राम और रात को लेते 100-100 ग्राम जोगिरा सारा रारा. तो एक ही अशी परिस्थिती आहे म्हणून संजय राऊत माझे मित्र जे आहेत आत्ता होळी आहेत पण परत भेटू त्यांना आणि काही विषयावर चर्चा करू की आपण भाषा आहे भाषा एक ऐसा वस्त्र आहे जिसको शालीनता से पहनना चाहिए अन्यथा भाषा जो है बहुत सारे व्यक्तित्व को निर्वस्त्र कर देता है. आप तो होली नाते के भोजपुरी अनाज और होली एक सिक्के के दो पहलू हैं. आप देख रहा हूँ टेलीविजन पे भी कभी माल्या मस्ती के साथ, कभी सपना चौधरी थिरक रहे हैं, कभी और कोई थिरक रहे हैं, कहीं कुमार विश्वास थिरक रहे हैं, हम लोग यहाँ थिरक रहे हैं. अभी तो हम वहीं से आए हैं, अपने लोग थे आए थे बहुत सारे लोग आए थे. मैं सुबह वहाँ भी गया था अपना चौपाटी पे, बहुत अच्छा सुंदर देश था और वहाँ पे कवि सम्मेलन हो रहा था तो मैंने एक कवि बहुत गलत तो होली की था उनको सुना दिया. ये कवि थे ऐसे कि उनको सिंगार रस के कवि कविता पढ़ते थे और दूसरे जो वीर रस की पढ़ते थे हरिओम पुहार जैसे. तो एक दिन उनको कोई दाद नहीं मिली तो घर पे गए, उन्होंने पाकिस्तान का नक्शा लगाया और बोला कि लाशें बिछा दूंगा लाशें भी 4 बार बोले. उसकी पत्नी बोली खाना खा लो लाशें बिछा, दूसरी लाइन तैयार नहीं. बोले जब तक दूसरी लाइन तैयार नहीं होगी तब तक हम बंद नहीं करेंगे. फिर उसकी पत्नी बोली हमारा बिस्तर तो कभी बिछा ही नहीं पाए तो लाशें क्या बिछाओगे. यानी ये कवियों की हालत थी. आज भी मैं देख रहा हूँ जिस ढंग से लोगों में उत्साह है, एक सुरेश शुक्ला गायक है वो आए थे ढोल मजीरा लेके और ये मजीरा बजाते हुए मतलब कर रहे थे, बड़ा उत्साह है मतलब इतना मन उत्साहित है कुछ और याद ही नहीं आ रहा है. सर आज होली है बुरा माने होली है करके आप संजय राउत लगातार विरोधी पक्ष के नेताओं पर लगातार टारगेट कर रहे हैं, आज क्या आप संदेश देना चाहेंगे? कभी कभी संजय राउत मेरे मित्र हैं, अच्छे मित्र हैं हमारे, उनकी मतलब चाहे वो सामना में लिखे हैं चाहे वो शिवसेना में रहें, मित्र तो मित्र होता है जरूर. मैं इस पर लेकिन आज होली मैं कहना चाहूँगा, बार बार कहते हैं हमारे शिवसेना के लोग मंदिर बनवाने में गए कार, हम हिंदुत्व का पालन करेंगे, हम हिंदू हैं, बार बार कहने को उनको जो दुहाई दे रहे हैं क्योंकि 2 पार्टी की सरकार के साथ चलना है उनको, तो उनको तो कुछ कहना है, जैसे कहावत है कि वृंदावन में रहना है तो राधे राधे कहना है. लेकिन संजय राउत मैं यही कहूँगा कि आज होली है बुरा न मानो होली है के नाम पर ये दिन को बोलें जय श्री राम और रात को लेते 100-100 ग्राम जोगिरा सारा रारा. ठीक है. फेवरेट गाना कुठला? 2 शब्द गाऊन
आता मी माझा घसा तर बिघडला उत्तर प्रदेशात ह्याच्यात आपल्या इलेक्शनमध्ये गेले होतो आणि सकाळी असाच म्हणतो काय मी काय गायक वगैरे नाही आहे पण आवडते की दोन तीन आहे जसं आहे त्यामध्ये एक ब्रजची होली एक आपला मतलब अयोध्येची होली आहे अयोध्या थोडी सगळ्यांना आवडतात त्यामध्ये आहे की होली खेळाय रघुवीरा अवध में होली खेळाय रघुवीरा केकरा के हाथे कनक पिचकारी केकरा के हाथे अबीरा होली खेळाय रघुवीरा अवध में होली खेळाय आणि दुसरा जे अमिताभ बच्चन आमच्या सर्वांचे लाडके मतलब आमच्या समाजाचे मोठे सिने कलाकार त्यांच्या गाण्या फिल्ममध्ये रंग बरसे भीगे चुनरवा तर हे एक दोन गाणे असं ना आतून कारण आपण बघितलं की ज्यावेळी पाश्चात्य देशाची म्हणजे वेस्टर्न म्युझिक वाजतात ते फक्त हात पाय थिरकतात आणि ज्यावेळी आपला हिंदुस्थानाचं खास करून जसे आमची भोजपुरी एवढी मिठा असतं त्यामध्ये गायला लागलं तर मन थिरकतात मन नाचतं आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे आज तर एवढा मन नाचतात की आत्तापर्यंत मी जायला निघालो तर गांगुल करून परत एक ठिकाणी संध्याकाळी आणखी दोन तीन ठिकाणी आहे पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे की ज्या पद्धतीने आम्ही हे सण साजरा करतो ज्या पद्धतीने आम्ही होलिका दहन घेवा नंतर आम्ही हे रंग करतो असा परत पुढच्या वेळी खूप वेगाने उत्साहाने आणि भरपूर मतलब लोक बाहेर पडून ढोल नगाडे असा बाजून साजरा केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.